पाहिजे आणि मग एकात्मिक सेंद्रिय शेती करायचा निर्णय घेतला. एकात्मिक म्हणजे काय, 5-25 पिकं तुमच्याकडे असली पाहिजे. नुसती कोथिंबीर लावली एका एकरात, तुम्ही माझ्याकडे पाहिजे बरोबर. आता मी 27 प्रकारच्या भाज्या लावल्या त्या काय करत, कोणी येऊ द्या पाच माणसं माझ्याकडं. अरे वा म्हणले, माऊली भरपूर व्हरायटी म्हणलो. हा मग पाव पाव किलो द्या म्हणतात सगळ्यात. शेतकऱ्यांचे राजे, शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांचे प्रकार आदरणीय साहेबांचे. आज शरद कृषी महोत्सवच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हा आयोजकांसाठी आज एक आनंदाचा क्षण होता, कारण देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय पद्मविभूषण पवार साहेबांच्या हस्ते या कृषी महोत्सवचं उद्घाटन आज झालेलं आहे. आदरणीय साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली पहिल्याही वर्षी आम्ही हे महोत्सव घेतला होता आणि त्यालाही साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं. तर निश्चितपणे कृषी क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान देशामध्ये केलेले आदरणीय साहेब आहेत आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. आज लोणंदमध्ये जो शरद कृषी महोत्सव आयोजित झालेला आहे, या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत. हा आपण जो स्टॉल पाहतोय तो शासकीय विविध योजनांचे, शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदच्या स्टेटचं पाणी संवर्धनच्या बाबतीतलं पहिला स्टॉल आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या कृषी विभागाचे, पशुसंवर्धन विभागाचे स्टॉल आहेत. वित्त विभागाच्या वतीनं तसं म्हटलं तर जिल्हा परिषद साताराच्या डीसीसी बँकचा स्टॉल आहे, सोमेश्वर कारखान्याचा स्टॉल आहे. आणि आपण जर का फार्मिंगचा एक या ठिकाणी पाहिलं तर केबी एक्सपोर्ट सारखे या ठिकाणी भाजीपाला फळभाज्यांना एक्सपोर्ट होणारे स्टॉल्स आहेत. आमच्या पाठीमागे आपण पाहताय ते ग्रीनफील्डचे कृषी मॉलचा स्टॉल आहे, की ज्यांनी डायरेक्टली फॅक्टरी टू शेतकरी असे विविध त्यांनी पेस्टिसाईड फर्टिलायझर उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर इथे केव्हीकेचं हायड्रोफोनिक्सचे स्टॉल्स आणि अशा शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आहेत, की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी आणि आधुनिक रीती जोड या ठिकाणी शेतीला त्यांना पाहायला मिळणार आहे. अवजारांचे स्टॉल्स आहेत, अशा अनेक विविध 250 स्टॉल्स आहेत. बचत गटच्या महिलांचेही स्टॉल्स या ठिकाणी आहेत. तर या स्टॉल्सच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर 5 दिवस विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. आज उद्घाटन झाल्यानंतर उद्या डॉग शोचं आयोजित केलेलं आहे. परवा महिला वर्गासाठी एक कार्यक्रम आम्ही होम मिनिस्टरचा आयोजित केलेला आहे. युथ फेस्टिवलचा प्रोग्राम आहे आणि शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदच्या मुलांच्याकडून त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर समारोपाला हे शेतकऱ्यांच्या विविध स्पर्धांचं जे आयोजन केलेलं आहे, सर्व स्पर्धकांचं बक्षीस वितरण सोहळा हा शेवटच्या दिवशी आयोजित केलेला आहे.